नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत कोकणातील पारंपरिक पदार्थ जो श्रावण महिन्यात हमखास बनवला जातो, नागपंचमी स्पेशल पातोळे। हा गोडाचा पदार्थ हळदीच्या पानात बनवत असल्यामुळे खायला खूपच चविष्ट लागतो। बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे, खूपच चविष्ट हा पदार्थ आहे। तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात मला कमेंट्स करून नक्की सांगा। चला तर मंडळी, वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर पातोळे बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे, यामध्ये एक वाटी पाणी घालायचं। यानंतर चिमूटभर मीठ घातलेलं आहे। गोडाच्या पदार्थात मीठ घातल्यामुळे त्याची चव अजूनच वाढते। एक चमचा तूप घालायचं। पाण्याला चांगली उकळी आली की सारख्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ यामध्ये हळूहळू करून घालायचं आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामुळे आपली उकड चांगली तयार होते। तर तुम्ही पाहू शकता पाण्याचं प्रमाण आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे, व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता थंड करून घ्यायचं आणि थंड केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। तर मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे, जास्त थंड नाही करायचं, थोडंसं कोमटच आहे। मॅश करून घ्यायचं, कारण हाताने आपण नाही करू शकत, गरम आहे, त्यामुळे असंच मॅश करून घ्यायचं आहे। किंवा तुम्ही वाटीने देखील मॅश करू शकता। थोडंसं याचं प्रमाण थंड झालं की हाताने चांगलं हे पीठ मळून घ्यायचं। अशा पद्धतीने उकड करून तुम्ही हे पातोळे एकदा नक्की ट्राय करून बघा। तर सगळं असं मी व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे। आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि त्यानंतर हाताने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं। थोडंसं गरम असल्यामुळे सावकाशच मळायचं, नाही तर हाताला चटके लागू शकतात। तर हे पीठ चांगलं मळल्यामुळे पातोळे आपले चांगले बनतात। तर ही उकड बनवण्यासाठी तुम्ही पाहू शकता मला अजून पाण्याची गरज लागली नाही। एक वाटी तांदळाच्या पिठासाठी एक वाटी पाणी अगदी बरोबर आहे। पीठ मळून झालेलं आहे। आता आपण यामधलं स्टफिंग म्हणजे सारण बनवायला घेऊया। पॅन गरम केलेलं आहे। एक वाटी खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं आहे किसलेलं। सारख्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घ्यायचं। थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं। अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि सगळं सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गुळाला पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। गॅस स्लोच ठेवायचा, गॅस जास्त फास्ट करायचा नाही, नाहीतर सारण करपेल आणि चव देखील बरोबर लागणार नाही यामुळे। तर अशा पद्धतीने जर गुळाचे खडे राहिले असतील तर अशा पद्धतीने हे मॅश करून घ्यायचे, म्हणजे ते लवकर वितळतात। तर हे बघा, हळूहळू गूळ वितळायला लागलेला आहे, सारण आपलं व्यवस्थित मिक्स होत आलेलं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे सुकं म्हणजे एकदम ड्राय करून घ्यायचं सारण, ओलं अजिबात ठेवायचं नाही। तर हे बघा, आपलं सारण जे आहे ते आता एकदम ड्राय झालेलं आहे, छान अगदी बनवून तयार झालेलं आहे। अशा पद्धतीचं सारण आपल्याला हवं, यामध्ये अजिबात गुळाच्या पाण्याचा अंश नको। सारण आता बाजूला ठेवूया। इथे मी तीन हळदीची पानं घेतलेली आहे। पानं मोठी आहेत त्यामुळे मी तीनच पानं घेतली। हळदीची पानं आणून मी स्वच्छ धुतली आहे, त्यानंतर पुसून कोरडी केली आहे। आता या पानाचा पुढचा आणि मागचा देठ अशा पद्धतीने कैचीने कट करून टाकायचा। यानंतर लहान पानं असतील तर त्याचे दोन भाग करायचे। हे बघा, एवढ्या साईजचे आपल्याला पानं हवीत। तर हे पहा, हे पान थोडं मोठं आहे। मागची साईड आणि पुढची साईड कट करून घ्यायची आणि याचे मी आता तीन भाग करून घेणार आहे, कारण हे पान बरंच मोठं आहे, एवढं मोठं पानाची आपल्याला गरज नाही। हे बघा, तिसरं पान देखील मी कट केलेलं आहे। अशा पद्धतीने ही पानं कट करून घ्यायची। आता आपण या पानांमध्ये सारण भरायचं आहे। तर एक एक पान घ्यायचं आहे आणि याला थोडासा तुपाचा हात लावायचा, म्हणजे आपण जेव्हा उकड यावर ठेवणार ती चिकटणार नाही आणि सहजच निघेल। यानंतर आपण जी उकड केली होती ती एकदा मळून घ्यायची आहे। थोडंसं हाताला पाणी लावायचं, असा गोळा करून घ्यायचा आणि पाणी लावून लावूनच हे थापून घ्यायचं। ही उकड पाणी लावून अशा पद्धतीने थापल्याने हाताला चिकटत नाही। याची पातळ लेयर बनवायची, जास्त जाडी लेयर बनवायची नाही। जाडी लेयर असेल तर खायला देखील चांगली लागत नाही, यासाठी पातळ लेयरच बनवायची। हे बघा, मस्त आपली ही लेयर आता थापून झाली आहे, चांगला गोलाकार आकार आलेला आहे। आता यामध्ये स्टफिंग भरायचं आहे, म्हणजे सारण भरून घ्यायचं।
मध्यभागी एक चमचा भरून असं सारण ठेवायचं आहे, थोडंसं पसरवायचं. त्यानंतर हळूहळू सारण आतमध्ये ढकलत याला फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड करून घेतल्यानंतर याचे काट अशा पद्धतीने दाबून घ्यायचे म्हणजे ते उघडत नाहीत आणि ते पसरत नाही. नाही तर यामध्ये आपण पुरणामध्ये गूळ घातलेला आहे, ते गुळाचा रस बाहेर येतो. तर हे बघा, अशा पद्धतीने याला मी प्रेस करून घेतलेला आहे. त्यानंतर कैचीने याला असा आकार द्यायचा. तर हे बघा, ओवल शेपमध्ये आकार देऊन झालेला आहे. आपली एक पातोळी तयार झालेली आहे. आता दुसरीसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते. तर दुसरे देखील पातोळी अशीच बनवायची आहे. हळदीचं पान घ्यायचं आहे, थोडंसं तूप लावायचं याला, उकड केलेली तांदळाची त्याचा गोळा एक घ्यायचा आहे. त्यानंतर हातावर अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे, हाताला थोडं पाणी लावायचं आहे आणि ही उकड अशा पद्धतीने थापून घ्यायची. याची पातळ लेअर बनवायची, जाडी लेअर बनवायची नाही. यानंतर स्टफिंग घ्यायचं आहे, मध्यभागी घालायचं आहे. भरपूर स्टफिंग घ्यायचं म्हणजे खायला खूप चांगलं लागतं. त्यानंतर हाताने हळूहळू आतमध्ये प्रेस करत याला फोल्ड करायचं आहे आणि याच्या कडा अशा पद्धतीने दाबून टाईट बंद करायच्या म्हणजे गोळाचा रस बाहेर येत नाहीत. हे बघा, मस्त आपल्या या पॅक झालेल्या आहेत, म्हणजे कडा चांगल्या चिकटलेल्या आहेत. आता याला शेप द्यायचा आहे कैचीने पानांना, म्हणजे आपले पातोळे व्यवस्थित दिसतात. हे बघा, दुसरं देखील तयार झालेली आहे. आता अजून एक तुम्हाला दाखवते, हळदीचं पान. याचा मागचा देठ तुम्ही पाहू शकता थोडासा जाडसर आहे, तर याला लाटण्याने काय करायचं, अशा पद्धतीने लाटणे फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर याच्या पातोळ्या बनवायच्या. कारण ते देठ जे आहे ते जाड आहे, यामुळे फोल्ड करताना ते फाटले जातात. तर असं लाटणं फिरवायचं, त्यानंतर उलटं करून याला तूप लावायचं आणि थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे, म्हणजे आपण उकड जी केली आहे ती घ्यायची आहे. पाणी लावून थापून घ्यायचं आहे आणि पुन्हा यामध्ये सारण भरायचं आहे. सारण भरल्यानंतर फोल्ड करायचं आहे आतल्या साईडला आणि फोल्ड करून याच्या कडा दाबून घ्यायच्या आहेत. हे बघा, खूपच सोपी पद्धत आहे मंडळी, एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि तुम्ही ही रेसिपी कोणत्या देशातून कोणत्या शहरातून बघता हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. तर आपल्या अशा पातोळ्या या तयार झालेल्या आहेत. बाकीच्या पातोळ्या देखील अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या. सगळ्या पातोळ्या मी हे बघा बनवून घेतलेल्या आहेत. आता या उकडून घेऊया. तर उकडण्यासाठी इथे मी आधी चाळणी घेतलेली आहे. चाळणीला तेल लावायची गरज नाही, तूप लावायची गरज नाही. आपण पानांमध्ये या पातोळ्या करतोय तर या अजिबात चिकटत नाही. सगळ्या पातोळ्या अशा पद्धतीने चाळणीवर ठेवायच्या. आता या पातोळ्या उकडून म्हणजे वाफवून घ्यायच्या. तर यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे, यामध्ये पाणी घातलेलं आहे. एक्स्ट्राची जी हळदीची पानं होती ती कैचीने अशी कट करून या पाण्यामध्ये घालायची आहे, म्हणजे सुगंध खूप छान येतो. आता यावर आपण ज्या चाळणीत पातोळ्या ठेवल्या होत्या ते ठेवायचे आहेत. सारण उरलं होतं म्हणून मी हे मोदक असे पाच बनवलेले आहेत. तांदळाची उकड उरली नाही तांदळाच्या पिठाची, तर मी गव्हाच्या पिठाचेच हे मोदक बनवले. 20 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. वाफवून झालेले आहे, कलर देखील तुम्ही पाहू शकता याचा चेंज झालेला आहे. आता थोडे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर हे पातोळे काढायचे. तर मस्त आपले गरमागरम सुगंधित पातोळे तयार झालेले आहेत. घरभर खूपच सुंदर सुगंध पसरलेला आहे. नागपंचमीला तुमच्याकडे काय बनवतात हे कमेंट्स करून सांगायला मला विसरू नका. कोकणातील पारंपरिक पदार्थ, हमखास बनवला जाणारा पारंपरिक हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून मला सांगायला अजिबात विसरू नका. तर तुम्हाला एक पातोळा मी तोडून दाखवते. बघा, मस्त गुळाचं आपलं जे मिश्रण आहे यामध्ये काठोकाठ भरलेलं आहे. खायला खूपच चविष्ट लागतात. नक्की ट्राय करा मंडळी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.